नमस्कार मित्रांनो हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हेल्थ आज आपण माहिती करून घेणार आहोत पोटफुगीवर इलाज म्हणजेच पोटफुगी किंवा पोटात गॅस होणे औपचन होणे पोटाच्या ज्या समस्या आहेत याच्यासाठी काही खास घरगुती असे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कोणते आहेत ते हे सविस्तर बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो सकाळ सकाळ प्रत्येकाला वाटतं का आपली सकाळी प्रसन्नतेने व्हावी अशी सगळ्या लोकांची इच्छा असते की आपल्या सकाळीमध्ये जेवढं आपण मूड फ्रेश राहू तेवढं चांगलं राहतं पण पण बऱ्याच व्यक्तीला अशी समस्या होते की सकाळ सकाळ पोट फुगणे किंवा गॅसेसचा त्रास होणे पोट साफ न होणं यासारख्या समस्या जाणू शकतात त्याच्यामुळे त्यांना वारंवार जर टॉयलेटला जावं लागलं किंवा पोट लवाने जर राहिलं ढेप जर राहिलं तर त्यांना बेचैन होतं आणि अशा वेळेस प्रत्येक दिवसाची सुरुवात ही खराब होते खरे तर अशा वेळेस बरेचसे काही घरगुती उपायही करता येतात किंवा येण्यासारखे आहेत आणि तुम्ही केले असतील परंतु हे एक दिवस होत असेल तर तुम्ही घरगुती उपाय चांगल्या प्रकारे करू शकतात पण जर तुम्हाला ही समस्या वारंवार जाणवत असेल तर तुम्ही घरगुती उपाय तर कराच पण त्याबरोबर थोडंसं जीवनशैलीतही बदल करणं गरजेचं असतं तर असे काय बदल करायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरेशा प्रमाणात पाणी पिणे पाण्यामुळे अनेकसे विकार टाळले जातात किंवा टाळतात त्याच्यामुळे दिवसभरात आपल्याला हवे तेवढे किंवा आवश्यक तेवढे पाणी पिणे किंवा पाण्याकडे लक्ष देणे खूप गरजेचं असतं त्याचप्रमाणे अनेक जणांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते आणि जेवतानी जर पाणी पिलं तर आपलं पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो अपचनचा त्रास गॅस सह किंवा पोटफुगीची समस्या जास्त प्रमाणात जाणवते त्याच्यामुळे जेवताना जास्त प्रमा जेवताना पाणीच पिऊ नये आणि जेवण झाल्यानंतरही दहा ते पंधरा मिनटं पाणी पिऊ नये आणि जर तुम्हाला जेवताना पाणी लागतच असेल तर तुम्ही दुसरा उपाय म्हणजे जे आपले बडीसप आहे बडिसपचे पाणी तयार करून ठेवून जेवताने मध्ये मध्ये जर चे, चे हो था था। ते घेतले तर तुम्हाला अपचनचे किंवा पोटाच्या गॅसेसच्या समस्या कमी होतात त्याच्यानंतर बरेचसे व्यक्ती काय होतं पोट फुगल्यानंतर एका जागेवर बसणं पसंत करतात ही त्यांची जीवनशैली असते पण जर तुम्ही थोडेफार चालायला हवे किंवा थोडेफार अन्य हालचाली जर केल्या तर फुगलेल्या पोटापासून तुम्हाला आराम मिळू शकतो आणि याचबरोबर तुम्ही खाण्यामध्ये थोडेसे पत्ते पाळणे गरजेचं आहे अधिक प्रमाणात जर फळाचं सेवन केलं तर ते आपल्या आरोग्यासाठी किंवा पोटफुगीची समस्या यासाठी हितकारक ठरू शकतं कारण की या फळाच्या सेवनात शरीरातील अतिरिक्त तरल पदार्थ जे आहेत ते बाहेर टाकण्यास मदत होते आणि त्यामुळे पोटदुखीची जी समस्या आहे ती निर्माण होत नाही पोटात अपचन होत नाही पोटात गॅसची समस्या निर्माण होत नाही त्याचबरोबर तुम्ही बडसेपचं पाणी जर रेग्युलर सेवन केलं तर ते खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला पोटदुख्याच्या समस्येपासून आराम देऊ शकता तर बा मित्रांनो ही होते आजची एलटिप्स माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद